ऑल राईट. सो वीकेंड आले, मी माझ्या मित्रांसोबत बाय रोड सातारा जायचा प्लॅन केलाय आणि आम्ही आता थोडा वेळ निघूच, रात्रीचे 11:30 झाले. तिथे गेल्यावर हार्डली 1.5 दिवस आहे माझ्याजवळ, पण 1.5 दिवसात मी भरपूर शूट करणार आहे. खूप मला एकदम खूप टेम्प्ट होत आहे आणि कधी तिथे एकदा पोहोचतो असं झालं आहे. सो आता पटापट निघायला हवं. ओके, सो ऑल सेट टू गो. गाडी आली आहे, माझा मित्र देखील आला आहे, बाय द वे हाय माझा मित्र रोहन हाय. आणि सगळी तयारीसुद्धा झाली आणि आता फक्त निघायची देरी आहे. सो गणपतीचं नाव घेतो आणि निघतो. गणपती बाप्पा मोरया. आम्हा दोघांना मिस झाली आहे कारण आम्हा दोघांना सुट्टी नव्हती मिळाली आणि आमचा मित्र ऑलरेडी पुढे गेला आहे, त्याला सुट्टी मिळाली. सो आम्ही आता फिरण्यासाठी जातो आहे, रिलॅक्स होण्यासाठी जातो आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आम्ही मध्ये झोपलो होतो एका ठिकाणी गाडी थांबवून आणि उगाच झोपलं असं झालंय कारण खूप लेट झालंय. सकाळचे मला वाटतं 7:30 झालेत आणि अजून 8 वाजले आणि अजून 2 तास आहेत, 2 ते 2.5 तास आहेत आम्हाला अजून सातारला पोहोचायला. तेव्हा आधी थोडा चहा घ्यायचा म्हणतो. ओके, सो आमचा नाश्ता चहा वगैरे सगळं झाला आहे आणि आम्ही आता बाईमध्ये पोहोचलो आहे आणि तासाभरात सातारामध्ये पोहोचतो. सकाळचे 9:45 झाले आहेत, तरी अजून थोडी थंडी आहे इथे. तेव्हा सातारा सिटीमध्ये डायरेक्ट भेटूया, पुढचा स्टॉप. ओके, आम्ही साताऱ्याला पोहोचलेले आहोत, आता आम्ही सिटीमध्येच आहोत आणि आता आम्ही मित्राच्या गावी जात आहोत. माझ्या मित्राचं नाव नरेश आहे, लक्षात ठेवा. कुरळे. आणि बहुतेक तो झोपलाय. सो आता आम्ही त्याला जाऊन सरप्राईज देणार आहोत. ओके, सो फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत आमच्या मित्राच्या गावी आणि आमचा मित्र आम्हाला दिसलेला आहे आणि आम्ही आमच्या तुम्हाला दाखवतो आमचा मित्र. बघा, पकडा जरा, बघा बघा बघा, तयारी चालली. चल तोंड दाखव बघू. पकड ठरल्याप्रमाणे आम्ही आता इथे फायनली पोहोचलेलो आहोत आणि आता पुढचा प्लॅन आता ठरलेला नाही आहे, जेव्हा ठरेल तेव्हा सांग. तोपर्यंत आता रजा द्या, बाय. ऑलराईट, सो आमचा प्लॅन फिक्स झाला आहे, आम्ही आता सज्जनगडच्या दिशेने जातोय. बाय द वे ड्रायव्हरची सीट पण चेंज झाली आहे, आमचा मित्र आलाय. नरेश हाय. हाय. आमचा रोहन मागे गेलाय. हाय. ओके, सो सज्जनगडाबद्दलची माहिती थोड्या वेळाने आमचा नरेश देईल तुम्हाला, थोडी इंटरेस्टिंग आहे. तोपर्यंत आपण आपली सज्जनगडला जातानाची सीनरी बघूया. हॅलो, सो ट्रॅफिकमुळे आम्हाला इथे थांबावं लागलं आहे कारण आज सुट्टी असल्यामुळे बरेच लोक आलेत आणि बरेच गाड्यासुद्धा लागल्या आहेत,
पण इथला जो व्ह्यू आहे तो ऑसम व्ह्यू आहे, तो मी तुम्हाला आता एकदा दाखवतो. खूप छान वाटतं इथे. आणि आता आम्ही सरळ वरच्या दिशेने चालत जाणार आहोत, कारण ट्राफिक बऱ्याच आहे इथे. सज्जनगडावरील मला आवडलेल्या विशेष तीन जागांबद्दल मी अगदी थोडक्यात सांगणार आहे. पहिली म्हणजे गडावरील राम मंदिर आणि रामदास स्वामींची समाधी. मंदिराच्या आतमध्ये एका भुयाऱ्यातून आत गेल्यावर तुम्हाला समाधीचं दर्शन होतं. येथील शांतता मनाला प्रसन्न करते. दुसरी जागा म्हणजे समर्थ महाप्रसाद गृह. तिथलं वैशिष्ट्य हे की इथे पुरुषांना अंगावरील वस्त्र काढून जेवायला बसावं लागतं आणि त्यामुळे स्त्री व पुरुष अशा दोन वेगवेगळ्या पंक्ती बसतात. दर दिवशी हजारो भाविक या प्रसादाचा लाभ घेण्यासाठी गर्दी करतात. इथलं जेवण फारच रुचकर असतं. तिसरी आणि शेवटची गोष्ट म्हणजे पश्चिमेकडील हे सुंदर नजारे आणि धाब्याचा मारुती हे मंदिर. इथे लोक स्पेशली स्वतःचे सुंदर फोटो काढून घेण्यासाठी येतात. तेव्हा हे सर्व पाहण्यासाठी एकदा तरी सज्जनगडावर याच. आणि हा शॉर्ट आणि स्वीट ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि शेअर करण्यात कंजूसी करू नका. आणि हो, सबस्क्राईबसुद्धा कराच. बाय बाय.